नमस्कार। ए काय करा तुम्हा हसायला? आम्ही म्हणलं दमून खमून आलाय, हात पाय सुटले यार, असा आमचा ध्येय। बाय कोणी मस्कर केलेली भावानं कोणी तुम्हाला कुठतंय का? मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी। परत काय ती एक तर तापलं डोकं मारण्याचं उन्हातून आलोय का असा? साडे 12 वाजता येऊन गेलेलोय, 12 वाजता। अरे मग काय, 1.5 तास गाडी चढत होती जाऊच, रस्ता भांगार छा, निस्ता फोकडा उधळायचा, निस्ता फोकडाने जॅम झालो। मग काय गेलती की माक ओरड होत मारण्याचं घर नाटवाचा जागा नाही, उन्हात उभा राहावं लागलं माहिती का तुला? जागा नाही एवढी म्हणलं माणसं। आता घरगुती येते काय मंगल कारणात लग्न नव्हतं, मुलीच्या घरी लग्न होत, मग वावरातच मांडव दिला होता ना। आता आपल्याकडे खेड्यापाड्याने कसं आहे की असं घरगुती लग्न करतात, डायरेक्ट मांडवात मांडव आहे ना, असा वावरात देतात शेतीमध्ये, शेत घराच्या पुढे शेत असतं ना आपण जिथं राहतो तिथं, त्याच्यात मग मांडव मोठा द्यायचा असा पटांगण। आणि मग तिथं काय वॉल मध्ये कसं असतं की सगळे चावली फिवली सगळं सुविधा असतं ना तिथं, तिथं काय कोणाचं कारण येत नाही। पण इथं काय जेवढी मांडवात माणसं बसतील तेवढा नसतो सावली, आणि बाळावरून जेवढी माणसं गोळा होऊन उभा राहतील त्यांना सगळं ऊन, आणि जेवायला सगळं ऊन आत माहिती का। आता मी तरी सावलीच बसलो होतो पण ऊनात काय लोक तरी मी अर्धी ऊनात भरपूर लोक आलती लग्नाला ना, छत्री घेऊन जायचं म्हणतो मी। हा छत्री घेऊन जायचं फ्रेश झालो आताच बसलो म्हणलं दमल्यावर लय झालो, आता मला इच्छाच नाही बाबा ना जेवण्याची। आज जत्रा आहे, यात्रा का जत्रा पुन्हा? आज गाड आहेत, गाड 1 किलोमीटरच्या अंतरावरून गाड वळतील बघा। आपल्या गावचा म्हणजे हे रीतिरिवाज आहे, देव देव आहे ना, देव म्हणजे प्रथा, पहिल्यापासूनची प्रथा की गाड जवळजवळ गाड म्हणजे 7-8 गाड असतील बैलगाड्या, ती एकाला एक जोडायच्या, आणि मग ते देव मग ती काय करणार वाढणार ती गाड 7-8 गाड्या, 10 गाड्या वाढणार। मग त्याला म्हणजे माणसं असतात ना ते असं हात लावतात बरं का, असं काय नाही। पण ती कसं असतं भावानं बघ नाही का, आज दरवर्षी लागा म्हणजे यात्रे दिवशी ना गाड ओढलं जातात 4-5 वाजता। आता येताना मी बघितलं जवळजवळ 4-5 गाड आणून ठेवलं तिथं उभा केली होते, आता संध्याकाळपर्यंत 5-6 वाजेपर्यंत बऱ्याच गाड्या घेऊन येते लोक, आणि मग ती पालखी 3 सगळं आज काय 12-1 वाजेपर्यंत गावानं बनव। आज गावात म्हणजे पालखी तीच कार्यक्रम ही ती सगळं राहणार आज गावात, तर दर्शनाला आपल्याला जावं लागत 5-6 वाजता दिवस मावाच्या टायमिंगला, दर्शन घ्यायचं आपल्या गावात, नारळ निवड नारळ करायचं आपलं दर्शन घ्यायचं भैरवनाथाची आपली यात्रा असती, आणि ती कस सगळा निवद नारळ म्हणजे पुरणपोळीच असतोय। उद्याच्याला कसं हगामा म्हणजे जत्रा, जत्रा म्हणजे आपल्या गावची जत्रा म्हणजे कसं लय मोठी नसती जत्रा, म्हणजे यात्रा जत्रा येत सारखी। जत्रा म्हणलं की ती मटणाचं असतं, आणि यात्रा म्हणलं की ती पुरणपोळीचं भेट असतो। ही काय दाजीच्या डोक्यात काय रत्न आहे नाही काय नाही, जेवलं अहो जेवलं आणि लगेच गाड्या गाणं हांगला तिथून बसलो सकट नाही तिथून। म्हातारी कशी करत होती सगळं बफड्या टणूक टणूक, तशी दाजीनं गाडी वडली मग काय रेस झाली गाडीची। अहो काय ती सोपी झाली लांब रनिंग होती का, जॅम झालो दाजी गाडी चालू चालू। हा नको नको झालं, जाऊन येऊन राह गाडी पिटायला म्हणजे काय जाऊन तिथं वसन जा काय मुकामी ठिकाण राहायचं असं तर बाग वेगळा होता, चला आराम करायचा मग दुसऱ्या दिवशी जायचं।
तिथं गेलो आणि एक 15 मिनिटातच लग्न लागलं बाबा. हा मला वाटलं तुमचं उशीर झाला. नाही 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 उशीर कस. आता काय एकतर लग्न आपल्याला माहित नव्हतं कुठं आहे काय. विचार विचार गेलो वाड्या वाटतं लग्न गावात थोडंच लग्न आहे तवा. पण जरा कान असा घेतला म्हणलं कुठं आवाज येतोय कार्यक्रमाचा आवाज आवाज येतो ना गाणी फिनी ही माईक माईकचा जिथं लग्न असत तिथं आवाज येतोच ना. गावात गेलो जरा आवाज घेतला म्हणलं कोणच्या साईडला लग्न वाजत आहे बा काहीतरी बापर त्याच्यावर गेलो. हात पाय तोंड धुतलं जरा फ्रेस झालं जरा डोकं जरा होऊन करा गार कोडलं डोकं जरा आता आता हे यात्रा असल्यामुळं आहे ना आज तुमच्या पुरणताईनी पुरणपोळीचा बेत संध्याकाळी आज नियोजन केलंय बघा त्याच. आज तुम्हाला दाखवू संध्याकाळी पुरणपोळीचा बेत दाजी खाणार. अरे बायको आवाज सगळं देईना म्हणजे काय हा पाहिल्यासारखी भावानं बहिण आता माझ्या माझ्या जीव नाही राहिला बायकोचा कस काय करायचं दाजीने आता. हा हाका मारलं तर जवळ सगळी येत नाही तोंड वाकडं करते निघून जाते कुठं. हा इकडे शिवाने जायचं का नाही पाया पडायचं संध्याकाळी होय तीनलाच असतंय कुठं तवा डुके सगळी मोकळीच वा शिवाने तू मोकळीच केलं सोडलं तवा. हा किती जत्राला पैसे दिले 100 मग काय काय घेणार आता बाबा. ए आज काय भावानं बरं ना मग उद्या यात्रा यात्रा म्हणलं तर शिवण्याला परत 100 परत 100 मला दे ना म्हणा मम्मीला म्हणा चौपाल दे ना. मी तुम्ही आता कसं आहे मला जास्त लागेल ना खर्च आहे तू 500 तरी दिले पाहिजे मला मग खरं एक नाही मावा बहिण मला जत्रेला दिलं पाहिजे ना पैसे. काय म्हणतात माणूस आहे बाबा देखाडा बाळांना येणे पैसे द्यायचं यात्रेला बायकोला पैसे द्यायचे आणि यो बाबा बायकोलाच मागवतोय पोरीलाच मागवतो पैसे. हा पण तुम्हाला माहिती आहे बाबा ना बनू दाजी काही कमीत होय का कुठं कामाला आहे का काय आता जो बिझनेस टाकलाय आपला हित चाललंय ना. गरीब जो बिझनेस आपण चालू केला किती दाजी गुतले राहिले पाच वाजता. हा तर आज आपण गाडे बघायला जाणार संध्याकाळी मस्त बघी असं भारी बघायला देवाच्या पाया पडायला. तर जमलं तर तुम्हाला दाखवू बरं का भावा ना बहिण कॅमेऱ्यानं जरा फिरवून आपल्याला येतात ते गाडे वाटतात ना गावातली थोडी तरी शूटिंग करून दाखवू तुम्हाला बरं का गाडे देवाच्या पाया पडायला देवाच्या दर्शनाला. आता तसं तर मी पहिल्या स्टार्टला ज्यावेळेस दाजी भाजी पाल्याचा बिझनेस करत होतो ना त्यावेळेस आहे ना मी तुम्हाला दाखवत होतो गावातलं बरंच व्हिडिओ आपण दाखवलेले आहेत ना म्हणजे भाजीपाल्याचा बिझनेस मध्ये बटाटा बरं भाजीपाला काय सगळं घेऊन इकायला बसत होतो ना मी त्यावेळेस भरपूर आपला असं व्हिडिओ आहेत गावातले व्हिडिओ आहेत आपलं मारुतीचं मंदिराचा फोटो आहेत म्हणजे व्हिडिओ आहेत भैरवनाथाचं व्हिडिओ आहेत त्याला भरपूर वर्ष झाले म्हणजे वर्ष होत आलं त्याला वर्ष होऊन गेलं आहे का ना. हा जत्रा उद्या आहे अरे ती काय नाही का पाळणं पाळणं ही ती काय पुढं काय तू कुठे चेली असतो आज माहिती आज नसतं आपलं सध्या काही गाड ओढून देवाचं निवड नाळ फिर फोडायचं देवाला सध्या फक्त देवाच्या पाया पडायचं आजपासून सुरू होणार आहे
पाळणार शेगाळा गवत पण मोठी जत्रा नाही आपली पाळणं फिरणं नाहीयेत पाळणं नाही काय नाही काय नाही फक्त आपली चार पाच दुकानं येतात खायची चार पाच दुकानं ती बारकाले खेळणं नसते होय ती चार पाच दुकानं पेढेवाल्याची एक दोन दुकानं बांगड्यावाल्याची एखादं दुकान लई मोठी जत्रा नसते आपली ही यात्रा थोडक्यातच असती कसल लई मोठी यात्रा आपली ही नसती गावची जत्रा बारका बारीकच असते शेवटी आपली आणि त्याच्यात काय झालं आता या वर्षी काय झालं ऊन लय वळवलंय उष्णता लय जबरदस्त आहे त्याच्यामुळे जत्रा एवढी भरती का नाही काय सांगता येत नाही हा बर चला मला आहे ना भावा बरं पाणी गरज आहे जरा हेरा आता दुपारी ह्यांनी पाणी घातलंय का नाही काय माहिती ते याला अँगलला आता मला जे पाणी ओतावं लागेल त्या सकाळी पाणी आपलं गेल तर शिकून दे जे अँगल रोवलेत ना त्याला पाणी दोन तीन टाइम तरी पाणी पाहिजे ना त्याला हा मग जरा पाणी त्याला हे करतो आहे का नाही तर पिलो तर चाललंय भांडी फिंडी घासायचं का उन्हा तानातच पूर्वी काय मला वाटतं आज काय मला वाटतं काय आराम घेतलाय का नाही काय माहिती का दिवसभर कामच चाललंय पिलोचं काय सांगायला माहित नाही भाऊ मी आता चालू आहे हा तर दाखवतो तुम्हाला आता ऊन कवा भावा माहिती का फार पाच साडेपाच सहा वाजता आहे ना ऊन उतरत आहे तो ऊन उतरत नाही जरा बसलो जरा खुर्ची तारा तवा बरं वाटलंय व मला जरा ऊन अजून बी ऊन उष्णता बघा गाडी ऊन आता का नाही आपली तिकडे बघा ही स्कूटी हा कसलं ऊन हो का पाणी द्यायचंय अजून मला तिकडं ह्याला पाणी द्यायचंय आताची पोल व अँगल उभा केल्यात आता उद्या काय मिस्त्री येणार नाही उद्या गाव गावची जात यात्रा असल्यामुळं नाही येणार परवा दिवशीपासून काम चालू होईल आपलं चाललंय पिलूच भांडे घासायचं काम तो आम्ही आपला झोपतो निवांत मस्त बघी सावलीला इथं काय झाड फार वाळून चालली भाऊ ना बहिणू काय कस काय तार काटले मनानेच खो का गुलाबाचं झाड आहे ना वर तार काटलंच उन्हाने तार काटलं का कशाने काय मी मस्त पाणी घातलं होतं रात्री त्याला रोज पाणी घालतोय पण उन्हाने तर काढल्या तर जरा ऊन बळावलंय ना जास्तच तर चला भावानं बोलणं कसं आहे चालली आता तयारी याची गायची निवदाची याची त्याची देवाला संध्याकाळी आपल्याला पाया पडा जायचंय म्हणून आहे ना निवत पुरणपोळीचा बेत निवदाचा जे हे असतो ना निवत देवाला दाखवायचा आहे तर मग त्याची तयारी चाललेली आहे का डोळ जरा सुंभारल्यावर झालं माझं प्रवास करून करून लाल झालं डोळ शिवान्या बसली नटू ही काय शिवान्या तर नटली तीन पाळलाय का नटली का काय नेमकं तर भावानं बरं कसं आहे आता मी लग्नाला हो का हीच कपडे घालून गेलो होतो तर मला एका जणाची काय कमेंट आली म्हणले दादी काय तुम्ही घरी हीच कपडे आणि बाहेर जायला हीच कपडे तर ह्या कपड्यांना झालंय काय नेमकं बरं मी सकाळी तुमच्या समोर मी इस्त्री केली ह्या कपड्यांना काय झालंय बरं कपड्यांना या कपडे आताच मी माग आहे ना नवीन ड्रेस हा घालायला बाहेर काढलाय मग आता मला सांगा भावानं बहिणी घरी जरी असलं तरी दादी काय फोपट्यात आहे काय फोपट्यात वाढ राहतोय का या कपड्यावर हा कुठं जायचं म्हणलं तरी मी हे कपडे घालतो ना आणि जर काय काम करायचं असतं तर मला स्पेशल फाटके तुटकी कपडे आहेत ना घालायला आज काय नाही पण काय होतं घरी ही आपण बाहेर इकडं तिकडं जर जायचं म्हणलं तरी आपण हे कपडे वापरतो आपण काय एवढे मोठे नाहीत
की बाबा श्रीमंत की बाबा आता आपण नवीन नवीन कपडे बाहेर वापरायचे ना असे कपडे इथंच घालायचे. आपण पहिल्यापासून कसं आहे गरिबीतून वर आलेला माणूस आहे आपण, काय सहजासहजी काय आपण डायरेक्ट वर गेलेलो नाही तर नाही काही. आणि कसं असतं की ज्या माणसाला गरिबीची जाण आहे ते हो का बाबा म्हण आपल्याला काय आपण लय मोठे तर तसलं काय आपल्याला मान फिन तसलं काय नाही. आपल्याला शुभ शुभ नाही की आता एवढा मोठा बांगला झाला आहे मग आता काय बाबा आपण मातीतून फरशी आलोत असं काय नाही आपल्याला वाटत. कारण तुम्ही बघितलं आता एवढं कष्टाने परत दाजीने ती सपर उभा केलं हा मग काय माणसाने गरिबीला जाऊ नाही खरं सांगायची परिस्थिती. जाऊन द्या आता मी काय जास्त बोलणार नाही लगेच मला म्हणतात की बघा जाऊ द्या चला मग बाय बाय सगळ्यांना आता चालली तयारी तिकडं आतमरी.